भाजपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असून यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी सांगली जिल्ह्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हाध्यक्षासाठी सध्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक रविवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पार पडली आहे. पक्षाचे निरीक्षक सुरेश हाळवणकर यांनी ही बैठक बोलावली होती. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, सम्राट महाडिक, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. पक्षीय कार्याचा आढावा घेताना पदाधिकारी बदलाबाबतची माहिती हाळवणकर यांनी दिली आहे. इच्छुकांचे प्रस्ताव तयार करण्याचं काम पक्षाने हाती घेतलं आहे. त्यानुसार पदाधिकारी बदलाबाबत नेत्यांच्या मतांची नोंद घेण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत. येत्या काही दिवसात नावाचे प्रस्ताव तयार करून प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवली जाणार आहेत. त्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आला. आता जिल्हा स्तरावर बदलाचे वारे वाहू लागलेत. तर शहरासाठी हळवणकर यांनी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पांडुरंग कोरे, शेखरी नामदार यांचं नाव चर्चेत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.